नवापूर शहरातील शांतीनगर भागात दोन घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निरीक्षकपदी कार्यरत असलेले सुधाकर विजा वळवी, जय बिअर बारचे संचालक संजय जगन्नाथ चौधरी हे दोघंही बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोंडा तोडत घरफोड्या केल्या आहेत. सुधाकर वळवी हे आपल्या गावी डोगे गाव येथे बुधवारी गेले असता त्यांची घरफोडी करण्यात आली आहे. घरातून नेमके काय गेले आहे अजून स्पष्ट समजू शकलेलं नाहीये, कारण ते घर मालक अजूनही गावी असल्याने घरफोडीचे किती ऐवज लंपात झाले आहेत ते सांगता येणार नाही. या संदर्भात नवापूर पोलीस नंदुरबार गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक देखील नवापूरला तपासासाठी आले होते. रात्री 3 वाजेपर्यंत संपूर्ण शहरात गस्त घातली, तसेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली व LCBच्या पथकाने देखील परिसरातील CCTV फुटेज तपासले आहेत. कुठेही काही आढळून आले नाही. नवापूर शहरात वाढत्या चोऱ्या पोलिसांना आवाहन देत आहेत. नवापूर शहरातील चोरीचं सत्र सुरूच आहे, योग्य उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे. नवापूर शहरात वाढत्या चोरीने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. संजय जगन्नाथ चौधरी, जय बिअरचे संचालक यांच्या घरी तिरुपती बालाजीला देवदर्शनाला गेले असता घरफोडी झाली. त्यात 80,360 रुपये लंपात झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. नवापूर पोलिसांनी एका दिवशी चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रात्री नवापूर पोलिसांनी गस्त वाढवली असून चोरट्यांचा बंदोबस्त लवकर केला जाईल, तसेच गावी जाताना घर एकटे सोडू नका, चोरटे बंद घरांना टार्गेट करीत आहेत, सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे असे आवाहन पोलीस प्रशासनाने दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. काल रात्री साधारण 12-1 वाजेनंतर चोरी झालेली आहे आणि हे आमचं काकांचं घर आहे, संजय चौधरी. ते 4-5 दिवसापासून तिरुपती बालाजी इथं फिरायला गेलेले आहेत फॅमिलीसहित. 4-5 दिवसापासून घर बंद होतं आणि सकाळी येऊन पाहिलं तर कुलूपकुंडलं तोडलेलं होतं सगळे, आणि तेव्हा कळालं का विद्युत चोरी झालेली, आणि जवळजवळ 80,000 रुपये कॅश होते फक्त, ते गेलेले आहेत. आणि बाकी दुसरं काही असं गोल्ड वगैरे होतं ते नाही काही गेलं. ते पोलिसात तक्रार दाखल केली दाखल केलेली आहे.